नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष शब्दसुमनाने स्वागत करत आहे. मित्रांनो, मी आपणासाठी अत्यंत एक महत्त्वाचं परिपत्रक घेऊन आलो आहे. आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण आता आपल्या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाचं स्पष्टीकरण करूया. महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, ॲनी बेंझेंट मार्ग, पुणे 01, क्रमांक 5049, निर्गमित दिनांक 22 ऑगस्ट 2022. या परिपत्रकात आयुक्ताने प्रति शिक्षण संचालक सर्व विभाग, शिक्षण अधिकारी माध्यमिक प्राथमिक सर्व जिल्हे, शिक्षण निरीक्षक मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिका पश्चिम, दक्षिण आणि उत्तर यांना प्रति केला असून योग्य कार्यवाही आपण आपल्या स्तरावरून करण्यासाठी यांना प्रति केलेला आहे. विषय आहेत शालेय शिक्षण विभागाअंतर्गत कार्यरत शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी यांनी डिजिटल लॉकर, त्यालाच असं म्हणतात डिजी लॉकर, दैनिक वापर करण्याबाबत. डिजी लॉकर परिपत्रकाचं स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे. आपण सर्वांना विदित आहेत की विविध तंत्रज्ञानाचा उपयोग दैनंदिन वापरामध्ये आपण सर्वजण करत आहोत. त्याचबरोबर एक भाग म्हणून केंद्र शासनाने तयार केलेल्या विविध अपपैकी डिजी लॉकर हे एक ऍप आपणासाठी सर्वांसाठी आपली वैयक्तिक कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी व जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा तत्काळ उपलब्ध करण्यासाठी डिजी लॉकर हे ऍप उपयोगी व महत्त्वपूर्ण ठरणार आहे. डिजी लॉकर मध्ये डाउनलोड केलेली अपलोड केलेली कागदपत्रे डिजिटल स्वरूपात असल्यानं ते नेहमी आपल्या सोबत असणार आहे. आवश्यकतेनुसार त्याचा आपण वापर करू शकतो. या डिजी लॉकर मध्ये शासनाकडून ऑनलाईन सेवा उपलब्ध होत असलेली कागदपत्रे डाउनलोड करून आपल्या डिजी लॉकर ऍप खात्यामध्ये सेव करण्याची तरतूद आहे. या ऍपमध्ये 1 GB क्षमते एवढा डाटा स्टोअर करता येतो. 1 GB एवढा डाटा लक्षात असू द्या स्टोअर करता येतो. तसेच सदर डाउनलोड केलेली कागदपत्रे मूळ कागदपत्रे समान असणार आहेत. तसेच या प्रकारची मूळ प्रत सोबत बाळगण्याची देखील आवश्यकता असणार नाही, कारण या ऑनलाईन डाउनलोड केलेल्या कागदपत्रास केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील तरतुदीनुसार मूळ कागदपत्राचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळे पॅन कार्ड, वाहन चालवण्याचे प्रमाणपत्र, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, कोविड लस प्रमाणपत्र, विविध शैक्षणिक प्रमाणपत्र, तसेच या उपलब्ध असलेल्या ऑनलाईन प्रमाणपत्राशिवाय आपणास आवश्यक असणारी अन्य कागदपत्रही, विविध प्रकारची प्रशिक्षण घेतल्याची प्रमाणपत्रे, प्रशिस्तीपत्र, वेतन प्रमाणपत्र, शैक्षणिक कागदपत्र
इत्यादी देखील डिजी लॉकर मध्ये डॉक्युमेंट इन डिजी लॉकर ड्राइव यावर फोल्डरवर उपलब्ध करण्याची सुविधा आहे। यासाठी 1 GB पर्यंत स्टोरेज करण्याची तरतूद आहे। सदर कागदपत्रे आपण आवश्यक असेल तेव्हा ऐप मधून डाउनलोड करून ऐप खुले करून योग्य त्यावेळी त्याचा सहज सुलभ वापर करता येणार आहे। या बाबत आपणास कळवण्यात येते की सदर डिजिटल ऐप पूर्णपणे मोफत असून दैनंदिन वापरात महत्त्वाची भूमिका बजावणार असणाऱ्या आपल्या अधीन असणाऱ्या सर्व शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना त्याचा नियमित वापर करण्यासाठी मोबाईल मध्ये डाउनलोड इंस्टॉल करून वापरण्याबाबतच्या सर्व सूचना केलेल्या कार्यवाही तो हे प्रमाण हे डिजी लॉकर अवगत करावे म्हणजेच ह्या कार्यालयाची सर्व माहिती अवगत करावे। यांच्या प्रति सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई 32 यांना सविस्तर सादर केलेला आहे। हे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक सर्व शिक्षकांसाठी असल्यामुळे डिजी लॉकरची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। त्यासाठी ऍक्टिव एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ स्पष्टीकरण केला आहे। आपणास आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।